ओके नेक्स्ट, सराव संच 2.1 मधील सातवं उदाहरण पहा स्क्रीनवर. आकृतीमध्ये कोण डीएफई बरोबर 90° रेख एफजी लंब रेख ईडी, जर जीडी बरोबर 8 एफजी बरोबर 12 तर ईजी 2 एफडी आणि 3 ईएफ काढा, असा प्रश्न आहे. आता आपल्याला सोडवताना स्टार्टिंगला इथे आकृतीचं निरीक्षण करा. तर या आकृतीमध्ये इथे हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण डी एफ ई, तर हा काटकोन त्रिकोण आहे पहा. आणि या काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकलेला आहे. कर्णावर शिरोलंब टाकलेला आहे. कर्णावर शिरोलंब टाकलेला आहे. आता हे सोडवताना कसं सोडवायचं आहे पहा. आपल्याला भूमिती मध्याचा प्रमेय वापरावा लागेल. इथे पहा, पहिलं पहा, त्यासाठी अगोदर लिहायचं आहे त्रिकोण डीएफई मध्ये, त्रिकोण डीएफई मध्ये कोण डीएफई बरोबर 90°, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. आता त्याच्यावर शिरोलंब टाकलाय कर्णावर हे सांगायचं आहे, म्हणजेच रेख एफजी लंब कर्ण ईडी ईडी ओके. आणि मग आता आपण इथे म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार लिहू शकतो. भूमितीय मध्याच्या प्रमेयानुसार इथे पहा एफजी चा वर्ग, एफजी वर्ग बरोबर ईजी गुणिले जीडी करायचं आहे. ईजी गुणिले जीडी पहा. आता इथे आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. एफजी 12 किंमत आहे, 12 चा वर्ग बरोबर इथे ईजी पहा किंमत शोधायची आहे, त्यामुळे ईजी गुणिले जीडी 8 येणार आहे. सोपं रूप द्यायचं, 12 चा वर्ग 144 बरोबर ईजी गुणिले 8. तर हे 8 इकडे घ्यायचे, म्हणजेच ईजी बरोबर हे 8 इकडे घेतले की भागिले होतील 144 भागिले 8. आता 8 ने 144 ला भागलं तर उत्तर किती येते, तर हे आपल्याला 18 चा पाढा पाठ असेल लक्षात असेल तर लगेच सांगता येईल. 18 * 144 त्यामुळे 18 येणार आहे. आणि समजा ते आपल्याला नाही समजलं तर इथे छोटे छोटे भागाकार करायचे आहेत, इथे सोपं रूप द्यायचं आहे पहा कसं. 4 ने अगोदर इथे भागू शकता पहा, 4 * 2 = 8 इथे 4 * 3 = 12 राहिले 2, उतरून घेतले 4 = 24 झाले, 4 * 6 = 24. पुन्हा आपण इथे सोपं रूप देऊ शकतो पहा, 2 * 1 = 2 आणि इथे 2 * 1 = 2 आणि 2 * 8 = 16. म्हणजे तुम्ही कसंही सोडवलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 18. आणि म्हणून ईजी बरोबर 18, एकक दिलेलं नाही असंच ठेवायचं, किंवा 18 एकक असं उत्तर लिहायचं आहे. ओके, तर हे आपल्याला इथे पहिलं उत्तर मिळालेलं आहे. तर आता आपल्याला दुसरं उदाहरण सोडवायचं आहे. इथे आपण सोडवू पहा. दुसरं पहा. आता इथे आपल्याला एफडी शोधायचं आहे. एफडी
एफ डी ही लांबी शोधायची आहे ते पहा, ही लांबी शोधायची आहे। तर या काटकोन त्रिकोणाचा विचार करा, इकडे जो काटकोन त्रिकोण आहे मी तिथे हिरव्या रंगाने लाइनिंग करतोय, त्याच्यावर रेषा घेतोय पहा, हा पहा त्रिकोण, हा छोटा त्रिकोण। तर या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण आहे हा, आणि याच्या आपल्याला दोन बाजूंची लांबी माहिती आहे, तिसऱ्या बाजूची लांबी काढायची आहे, म्हणजे आपल्याला इथे पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे, म्हणून तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हे आपल्याला सांगावं लागेल। पहा त्रिकोण एफ जी डी मध्ये, त्रिकोण एफ जी डी मध्ये कोण एफ जी डी बरोबर 90° म्हणजेच तो काटकोन त्रिकोण आहे, आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणून इथे कर्ण आहे एफडी, एफडीचा वर्ग बरोबर एफजीचा वर्ग अधिक जीडीचा वर्ग। आता इथे किमती ठेवायच्या आहेत, पहा एफडी ची किंमत आपल्याला माहिती नाही, शोधायची आहे। इथे एफजी ची किंमत पहा आकृतीमध्ये लक्षात येईल, 12 आहे, 12 चा वर्ग अधिक जीडी पहा 8 आहे, 8 चा वर्ग, 12 चा वर्ग 144 अधिक 8 चा वर्ग 64, म्हणजे आता आपल्याला इथे 144 आणि 64 यांची बेरीज पहा, 4 × 4 = 8, एकक स्थानच्या अंकांची बेरीज, दशक स्थानच्या अंक पहा, 6 × 4 = 10, हातचाला 1, शतक स्थानच्या अंकांची बेरीज इथे 1 आणि तो हातचा 1, 2 येणार आहे, म्हणजे एफ डी वर्ग बरोबर 208 मिळाले। आता आपल्याला इथे वर्गमूळ घ्यायचं आहे, म्हणून एफ डी बरोबर 208 च वर्गमूळ, वर्गमूळ इथे घेतलेलं आहे, ओके। हा तर आता इथे एफ डी म्हणून एफ डी बरोबर आता इथे 208 चा आपल्याला अवयव पाडायचे आहेत, त्याच्यामध्ये एक पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे, असं दोन अवयव पाडायचे आहे, तर तिथे 16 × 13 मिळतील, 16 × 13, आणि याच्यामधलं आपल्याला 16 वर्गमूळ माहिती आहे 4, आणि पुढे वर्गमुळात 13 तसेच राहतील। तर हे मी इथे एवढीच जागा आहे, याच्यात मी इथे म्हणून चिन्ह देऊन लिहितोय पहा, म्हणून एफडी बरोबर 4 √13, आणि मग इथे उत्तर मिळालेलं आहे, याला आपण चौकट घालू। तर इथे आपल्याला दुसऱ्याचं उत्तर मिळालेलं आहे, ओके। तिसरं उदाहरण पहा, का बर घरी जस्ट अ मिनिट। हा तिसरं उदाहरण पहा, त्यातलंच ईएफ शोधायचंय, आकृतीमध्ये पहा ईएफ कुठे आहे, इथे आहे ईएफ, हे शोधायचंय आपल्याला इथे। तर या अगोदर आपण ईजी ची लांबी काढलेली आहे, ईजी पहा, ईजी ची लांबी आपल्याला 18 मिळालेली आहे, इथे ही 12 आहे, हा त्रिकोण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हा पहा इथे पहा, याच्यातल्या दोन बाजू माहिती आहेत, तिसऱ्या बाजूची लांबी शोधायची आहे, काटकोन त्रिकोण आहे,
म्हणजे आपल्याला तो पायथागोरस थेरम यूज करायचा आहे। पहा आता काटकोन त्रिकोण आहे सांगण्यासाठी आपण या त्रिकोणातल्या कोणाचं माप 90 अंश आहे सांगायचं। त्रिकोण एफ जी ई मध्ये, त्रिकोण एफ जी ई मध्ये कोण एफ जी ई बरोबर 90 अंश। आता हा काटकोन त्रिकोण झाला म्हणून इथे आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार लिहू शकतो। म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे ईएफचा वर्ग, ईएफ वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। उरलेल्या दोन बाजू ईजी त्याचा वर्ग अधिक एफजी त्या बाजूचा वर्ग। किमती ठेवायच्या आहेत, ईएफ ची किंमत काढायची आहे, त्यामुळे ईजी ची किंमत ठेवायची आहे 18। 18चा वर्ग अधिक एफजी 12चा वर्ग, 18चा वर्ग आपल्याला माहिती आहे 324 आहे आणि 12चा वर्ग आहे 144। आता यांची बेरीज करा, 4 आणि 4 8, 2 आणि 4 6 आणि 3 आणि 1 4, 468 ई एफ वर्ग ची किंमत मिळाली। आता आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आहे। वर्गमूळ घेऊ, एक मिनिट पुढे घेऊया आपण इथे भाग। पहा वर्गमूळ घेतल्यावर काय मिळणार, ई एफ बरोबर 468 वर्गमूळ। तर 468 वर्गमूळ काढायचं म्हणजे त्याचे अवयव काढायचे ज्याच्यामध्ये एक मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या मिळेल। तर असे अवयव काढायचे म्हणजेच कोणते पहा, तर एफ बरोबर इथे याला 13 भाग जातो आणि आपल्याला एक पूर्ण वर्ग संख्या मिळते, त्यामुळे इथे मी 13 लिहितो आणि 13 भागायचे आपल्याला 13 त्रिक 39, 46 मधून 39 गेले 7 राहिले, उतरून घेतले 8, 78 झाले, 13 सन 78। 36 × 13 म्हणजे 468, 36 ही पूर्ण वर्ग संख्या मिळाली आणि म्हणून ई एफ बरोबर इथे 36 वर्गमूळ 6 घ्यायचं आहे आणि 13 वर्गमूळ मिळत नाही म्हणून ते आहे तसं ठेवायचं आहे आणि म्हणून इथे एफ ची किंमत आपल्याला 6 वर्गमूळात 13 मिळालेली आहे। आणि शेवटी मग सर्व उत्तर आपल्याला इथे एकत्र करायचे आहेत। तर पहिलं आपण ईजी काढलेले आहे, ईजी बरोबर 18 मिळालेले आहे। 2 आपण नंतर काढले एफडी, एफडी ची लांबी आपल्याला मिळालेली आहे 4 वर्गमूळात 13 आणि आताच आपण तिसरी एफ ची किंमत काढलेली आहे तर ती मिळालेली आहे 6 वर्गमूळात 13। हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे।